लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। फैशन वेयर, ज्वेलरी, पैक फूड, प्लांट्स, हैंडमेड सोप, सिरेमिक, क्रॉकरी, वेस्टर्न वेयर खरेदी करण्यासाठी नाशिक मध्ये घे भरारी हे भव्य प्रदर्शन सुरू झाले आहे। छोट्या महिला व्यावसायिकांच्या फेसबुक वरील घे भरारी ग्रुपने या प्रदर्शनाचे आयोजन नाशिक मध्ये दुसऱ्यांदा केले आहे। पुणे, ठाणे, मुंबई पाठोपाठ नाशिक मध्ये मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर दुसऱ्यांदा हे प्रदर्शन नाशिक मध्ये आयोजित करण्यात आले आहे। त्र्यंबकेश्वर रोड वरील शरणपूर भागातील इमराल पार्क हॉटेल येथे 3 दिवस आयोजित प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा प्रदर्शनाच्या संयोजिका नीलम उमरानी एदलाबादकर यांच्यासह उपस्थित महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने पार पडला। दरम्यान या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे आज या प्रदर्शनासाठी खास मराठी सिने अभिनेते आणि कॉमेडियन अंशुमन विचारे यांची खास उपस्थिती होती। यावेळी अंशुमन विचारे यांनी या प्रदर्शनाला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे। नमस्कार, मी अंशुमन विचारे। आज आमच्या नाटकात वाकडे तिकडे नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने घे भरारी या अनोख्या आणि खरंच युनिक प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की खूप वेगवेगळी गोष्टी गृहोपयोगी म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी इथे आहेत त्या प्रदर्शनात। आणि प्रदर्शन मला वाटतं आता ठाण्यात पण भरणार आहे, अजून बऱ्याच ठिकाणी भरतं आहे आणि खूप मोठा ग्रुप आहे। आणि जर तुम्हाला काही चांगलं वेगळं छान पद्धतीने घ्यायची जर इच्छा असेल तर नक्कीच या प्रदर्शनाला भेट द्या। नाशिकात आहे, लवकरच ठाण्यात असेल, लवकर पुण्यात असेल। माझ्याकडून या घे भरारीच्या पूर्ण प्रदर्शनाला खूप खूप शुभेच्छा। घे भरारीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा एक प्रयत्न असून त्यांच्यातील व्यावसायिकता विकसित होण्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त असून हँडमेड वस्तूंसाठी नाशिककरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन घे भरारी प्रदर्शनाच्या संयोजिका नीलम उमरानी एदलाबादकर यांनी केले आहे। घे भरारी हा फेसबुक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे बिझनेसला मदत केली जाते। या आमच्या ग्रुपचा असा मोटो आहे की प्रत्येक छोट्या व्यावसायिकाला कोणाची तरी मदत मिळाली पाहिजे जी घे भरारीकडून ऑफर केली जाते। आपण सगळ्या पद्धतीने मदत करतो, ब्रँडिंग, मार्केटिंग, तुम्हाला पोस्ट कशी टाकावी इथपासून ते सेल कसा व्हायला पाहिजे इथपर्यंत आपण मदत करतो। तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करतो। ऑनलाईन एक्झिबिशन फेसबुक लाईव्हद्वारे चालू असतात आणि ऑफलाईन एक्झिबिशन ही पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई सगळीकडे आपण ऑर्गनाईज करतो। आपलं नाशिकमधलं हे दुसरं एक्झिबिशन आहे जे कालपासून चालू झालं आहे। 6, 7, 8 मेला नाशिकमध्ये आत्ता एक्झिबिशन एमरल्ड पार्कला शरणपूर रोड इथं चालू आहे। 11 ते 9 ही वेळ आहे, तर नाशिककरांनी जरूर इथे यावं। कपडे, साड्या, दागिने ह्यापासून खाद्यपदार्थ, हेल्दी खाद्यपदार्थ हे इथे बघायला मिळतील। बाहेर दुकानांमध्ये बघायला मिळणारे आपल्याला वस्तू इथे नाही मिळणार, तर खास हँडमेड वस्तूंना इथे प्राधान्य दिलं गेलं। पदार्थसुद्धा, खाद्यपदार्थसुद्धा असे आहेत जे हेल्थ कॉन्शियस लोकांना उपयोगी येतील। साड्यासुद्धा हँडलूम खास विवर्सकडून बनवून आणलेल्या आणि इवन मलबरी फार्मसुद्धा असलेल्या लोकांचे, म्हणजे इतक्या बेसिकपासून लोकांनी त्याच्यावर मेहनत घेतलेली आहे। आणि डिझायनर्स आहेत, खास डिझाईन तुम्हाला जसं हवे तसं डिझाईन करून देणारे लोक आपल्याकडे इथे आलेले आहेत। तर नाशिककरांनी जरूर मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असं एक्झिबिशन आपण दुसऱ्यांदा भरवलेलं आहे। पहिला प्रसाद मंगल कार्यालयाला होता आणि दुसरा आता एमरल्ड पार्कला आहे। मागच्या वेळेला नाशिककरांनी आपल्याला उत्स्फूर्त जोरदार प्रतिसाद दिला। याही वेळेला माझं आवाहन आहे नाशिककरांना की जरूर या, 11 ते 9 हे प्रदर्शन आहे। मोठ्या संख्येने लोक या विवर्सना किंवा या सगळ्या सेलर्सना प्रमोट करा। आपण व्होकल फॉर लोकल म्हणत असतो, तर आपणच आपल्या लोकांना प्रमोट केलं पाहिजे आणि त्यांना बूस्ट केलं पाहिजे। सो घे भरारीच्या या मोटोला नक्की मदत। घे भरारी प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळाल्याची प्रतिक्रिया सोनाली घाणे यांनी यावेळी व्यक्त केली। नमस्कार, मी सोनाली घाटेपाणे, नाविन्याज हँडलूम पैठणी स्टुडिओ मधून। आता आम्ही आहोत नाशिक मध्ये घे भरारीच्या या 3 दिवसाच्या एक्झिबिशन मध्ये। आम्ही आहोत एमराल्ड पार्क येथे। आज दिनांक 6 मे ते 8 मे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही इथे आहोत।
घे भरारी हा एक फेसबुक ग्रुप आहे जो पुण्यातला आहे. तिथले आमचे संयोजक म्हणजे ऍडमिन राहुल कुलकर्णी दादा आणि नीलम ताई या दोघांनी मिळून हा जो काही ग्रुप सुरू केलेला आहे 2 वर्षांपूर्वी, त्या ग्रुपचे तब्बल फेसबुकवरती 1.5 लाख लोक हे या ग्रुपमध्ये एकत्र आहेत. काही कस्टमर्स आणि काही बायर्स असं दोघांचा मिळून हा ग्रुप आहे. आणि या ग्रुपचा इतका आम्हाला चांगला फायदा झालेला आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात जाऊन आम्ही एक्झिबिशन्स करतोय. सो आम्ही नाशिकमध्ये आता दुसऱ्यांदा आलो आहे. आम्ही पुण्यात जवळजवळ 5 ते 6 एक्झिबिशन्स केलेली आहे. आमचं ठाण्यात एक्झिबिशन झालेलं आहे. सो घे भरारीमुळे आम्हाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन आणि एक्झिबिशनच्या माध्यमातून आमचे प्रोडक्ट्स तुमच्यासारख्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येत आहे. आणि त्याचसोबत घे भरारीचा एक वेगळा असा उपक्रम म्हणजे आम्ही लाईव्ह करतो. तो हे लाईव्ह साधारण तासाभराचे लाईव्ह असतात. ह्या लाईव्हमधून आम्हाला आमचं प्रोडक्ट पुन्हा जगभरापर्यंत पोहोचवता येतं. आणि अशीच घे भरारीने कायम घेत राहावी. आणि आमच्यासारख्या जे स्टार्टअप आहेत त्या उद्योजकांना अजून एक नवी संधी द्यावी यासाठी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दरम्यान 3 दिवस आयोजित करण्यात आलेल्या घे भरारी प्रदर्शनाच्या ठिकाणी 66 स्टॉल्सच्या माध्यमातून अगदी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशा वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये गृह सजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडीमेड डिझायनर ड्रेस, हर्बल प्रोडक्ट, आयुर्वेदिक औषधं, गिफ्ट आर्टिकल्स, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, लहान मुलांसाठी विशेष खेळण्या असे वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल या ठिकाणी आहेत. नाशिककरांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेले आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.